नाव काय तुमचं? राधिका. भाऊ काल तुमच्याच पिशवर आलेला ना ट्रेन मध्ये? हो, म्हणजे पिशव्या मिळाल्या पण आपलं सामान नाही मिळालं. अहो ट्रेन मध्ये गेलेला पिशव्या थोडी सापडणार आहेत तुम्हाला. काय ते सवय नाही ना मला, म्हणून तसं झालं. आधी सामान चढवलं, मला चढताच नाही आलं त्या सगळ्या गर्दीमध्ये. नाही जरा अंदाज चुकला माझा. अहो आम्हाला तरी कुठे सवय होती, आता झाली आम्हाला सवय. मला खरंच कौतुक वाटतं तुमचं. नाही एवढ्या गर्दीमध्ये कसे काय चढता तुम्ही? रोजचीच सवय. नाही खरंच तुमचं कौतुक करावं ना तेवढं थोडंय. पहा ना, तेवढं नोकरीवरती जायचं, घरातलं बघायचं, स्वयंपाक पाणी करायचं, मुलांचं करायचं, एवढा सगळा उत्साह येतो कुठून? घरातल्यांवरती प्रेम, ओढ. खरंय, मी तर बाई एकटीच राहते आणि स्वतःसाठी धडपड करते. अहो रोजच आहे, सवय झाली आम्हाला एकमेकींची. तुम्ही नेहमी एकत्रच प्रवास करता का? हो रोजचाच ग्रुप आहे आमचा. आम्ही ट्रेनमध्ये डबे खातो, मजा करतो, गप्पा गोष्टी करतो, हळदी कुंकूही करतो आणि एवढंच काय ते एकमेकांची सुखदुःखही वाटून घेतो. नाहीतर काय, ही ट्रेन म्हणजे आमचं दुसरं माहेरच झालंय. ए सुनू, त्या सुरळीच्या वड्या आणल्यास का? हो आणल्यात अहो, यांच्याशी बोलण्याच्या नादात विसरूनच गेले. ते राहू दे, त्या ताईंचे आधी पैसे दे. माझे कसले पैसे? सॉरी हा ताई, तुम्हाला न विचारता आम्ही तुमचे मसाले घेतले. खरं तर आम्ही लॉस्ट अँड फाऊंडमध्येच देणार होतो, पण त्या मसाल्याच्या वासाने आम्हाला इतकी उत्सुकता वाढली की आम्ही एकमेकींमध्ये वाटूनच घेतले. सॉरी हा ताई, नाहीतर आम्ही स्टेशन मास्तरकडेच देणार होतो. तुम्ही सगळ्यांनी घेतले ना, ऐकून खरंच बरं वाटलं आम्हाला. नाही म्हणजे वाया तर नाही ना गेले? वाया कसे जातील, फार चविष्ट होते मसाले. दर महिन्यात ना एकदा खेप टाकत जा म्हणजे संपतील पदार्थ. हो अधून मधून येत जा तुम्ही ट्रेन मध्ये. तुमचं काही कार्ड आहे का? नाही आता कार्ड वगैरे काही नाही माझ्याकडे, पण अहो माझं दुकान आहे. नाही म्हणजे माझ्या दुकानातल्या एखाद्या बाईला पाठवेन ना मी महिन्यात ना एकदा, तेव्हा त्यांच्याकडनं घेत जा मसाले. हो चालेल ना, लोणचे पापड असतील ते सुद्धा पाठवा. नोकरीमुळे सध्या काही करता येत नाही, तुमच्या मसाल्यामुळे आम्हाला काहीतरी आयत तरी खायला मिळेल. पाठवीत. नाव काय म्हणाला तुम्ही? राधिका. तो राधिका गुरुनाथ. सौराधिका सुभेदार. किती द्यायचे कालचे पैसे? हा पैशांचं काय, तुम्हाला मसाले आवडले ना झालं, हे मसाले सॅम्पल म्हणून समजा. पुढच्या वेळेस मात्र नक्की पैसे घेई ना. सर मैं कम इन सर? गुरुनाथ मैं थोड़ा बिजी हूँ. सर मला माहिती आहे तुम्ही चिडला आहात, पण एकदम माझं ऐकून तरी घ्या ना प्लीज. गुरुनाथ मैं कोई भी एक्सक्यूज सुनना नहीं चाहता बस. नाही सर, मी एक्सक्यूजेस द्यायला नाही आलो इथे, उलट मी सॉरी म्हणायला आलोय सर. गुरुनाथ किस किस बात के लिए तुम सॉरी बोलोगे? सर मी खरंच मी माझ्या सगळ्या चुका कबूल करायला आलोय. मी खरंच माझ्या सगळ्या चुका कबूल करतो. त्याचं काय झालं सर? आय गॉट कॅरिड अवे, मला लक्षातही नाही आलं माझ्याकडून झाली चूक. सो मी खरं तर तुमच्यासारख्या सिनियर व्यक्तीकडून इन्स्पायर होऊन काम करायला पाहिजे, पण चुकलं सर माझं. आय एम सॉरी. बस गुरुनाथ बस, बहुत हो गया. कितना झूठ बोलोगे गुरुनाथ? इतना भी झूठ मत बोलो कि मैं सच ही भूल जाऊं. और हां वैसे भी ये जो तुम मीठी मीठी बातें कर रहे हो ना, ये सब छोड़ दो, इनका मुझ पर कोई असर होने वाला नहीं, समझे? नहीं सर, मी खरच माफी मांगायला आलोय सर. गुरुनाथ तुम्हें जो भी करना है तुम करो. और हां वैसे भी मैं तुम्हारी पर्सनल लाइफ में दखल अंदाजी देने वाला कौन होता हूं? तुम चाहो तो ऑफिस छोड़कर जा सकते हो, तुम आजाद हो. यहां सिर्फ ऑफिस के डूज एंड डोंट्स ही चलते हैं, तुम जा सकते हो. सर मला माहिती आहे तुम्ही चिडलात, पण सर मी तुम्हाला खात्री देतो यानंतर मी फक्त कामावर कॉन्सन्ट्रेट करेन.
बाकी कुठेही लक्ष देणार नाही. आय विल जस्ट कॉन्सन्ट्रेट ऑन माय वर्क. आय विल गिव्ह यू अ वर्ड. तर आतापर्यंत ज्या चुका झाल्या त्याबद्दल माफी मागतो. आणि सर मला एक संधी द्या, मला फक्त एक चान्स द्या सर. माझ्या ज्या काही चुका झाल्या त्याला निस्तरण्याची एक संधी द्या ना सर, प्लीज. ठीक आहे गुरुनाथ, मानता हूं गुरुनाथ की इंसान बहक जाता है, लेकिन उसे इतना भी नहीं बहकना चाहिए कि खुद ही बह जाए. अब तुम जा सकते हो. म्हणजे तुम्ही मला माफ केलं सर. थैंक यू सो मच सर. गुरनाथ, मैंने तुम्हें माफ किया कि नहीं किया ये तुम्हारी जुबान नहीं, तुम्हारा काम बोलेगा. ऑफकोर्स सर, ऑफकोर्स. इसलिए जाकर मन लगाकर काम करो. ऑल द बेस्ट. थैंक यू सर. गुरु, मैं क्या तुम्हारी नौटंकी नहीं जानता? मैं सब समझता हूं कि ये भी तुम्हारी कोई चाल होगी. मिस्टर गुरुनाथ, ये आपके पछतावे का दिखावा मैं अच्छी तरह से जानता हूं. सालों से इस बिजनेस में हूं. लगता है आपके दिल में कुछ और चल रहा है. मुझे होशियार रहना होगा. और भाभी जी का प्रेजेंटेशन भी तुमसे छुपा कर बनाना इतना आसान नहीं है. पुढचं स्टेशन इथेच येईल का? हो, इथेच येईल. आता हळूहळू जा हा तुम्ही. बरोबर. म्हणजे उतरायला भेटेल तुम्हाला. हळूहळू जा. हो, चालेल सर. चला जाते. हा जाते ना का म्हणून येते म्हणा. भेटूया पण. हो हो, नक्की. चला. किती जिद्दी बाई आहे. नाही खरंच, बाईने घरचं काम करो या ऑफिसचं, मॅडम तर करावीच लागते. हॅलो, तू काय करतेस? आणि हे काय जी एस आणि के फॉर कपूर? नाही ग कुणाल. पर एनिवे, तू हे प्लीज बोर करू नकोस. काहीतरी आपण शॉपिंगला जाऊया. चल. नाही, मी पार्लरची अपॉइंटमेंट बुक केली. व्हॉट, तू चक्क शॉपिंगला नाही म्हणतेस? तर तू किती बोर झालीस यार, जस्ट लाईक अ हाऊसवाईफ. आणि आळशी पण झालीस खूप. एकही काम करत नाहीस. ए, काही बोलू नको. कपडे कोणी आणून दिले तुला? हो, आणि ते धुतले कोणी? मी धुतले. तर प्लेट्स आपण खाल्लेला ते आपण मी नेऊन ठेवले आतमध्ये. वंडरफुल, त्या घासल्या मी. हे बघ, तू ना खरंच खूप आळशी झालीस आणि त्यामुळे जाडही झालीस म्हशी सारखी. व्हॉट म्हशी? बफेलो. बफेलो काय बोलतेस? तुझी व्यवस्थित बारीक आहे का? हो, तू आरशात बघ एकदा स्वतःला. तू तर जवळपास त्या शेजारच्या तांबे काकून एवढी झालीस. तांबे का? नो वे टुडे, लाईक वेल मेंटेन. बट एनीवे, मला कळेल का हे सगळं काय चाललंय तुझं? नाही, हे मी नाही लिहिलंय. हे ऍक्च्युली गॅरीने लिहिलंय. म्हणजे ती राधिका आम्हाला कशी म्हणाली होती ना की हे टेबल पुसायला लावणार. सो आता तो राधिकाची काहीतरी वाट लावणार आहे आणि तू मेजर कपूरची काहीतरी वाट लावणार. पण असं काहीतरी पण मला नाही, काही कळत नाहीये तुमचं दोघांचं काय सुरू असतं. तो काय कपूर काय गुरु इतके बोर करत असतात ना काहीतरी दोघ. मलाही कळत नाही. कपूर सोबत जेनी, आनंद आणि ओल्ड फर्निचर सगळ्यांची वाट लागली पाहिजे. सर, क्या हुआ? आपने मुझे अर्जेंटली बुलाया? हा आनंद, अभी गुरुनाथ मेरे पास आया था और माफी मांग रहा था, लेकिन उसको देखकर मुझे लगा कि वो अपनी गलती की मुझसे माफी नहीं मांग रहा, बल्कि बहुत गुस्से में था. ऊपरी दिल से माफी तो मांग रहा था, पर कहीं ना कहीं उसके दिल में खोट है आनंद. और पता नहीं मुझे क्यों लगता है ये कोई साजिश रच रहा है. इसलिए हम जो राधिका भाभी के लिए प्रेजेंटेशन तैयार कर रहे हैं उसके एब्सेंस में करेंगे.
क्यों, तुम्हें क्या लगता है? सर सही कह रहे हैं आप, लेकिन एब्सेंस कैसे करेंगे? गुरुनाथ को दिल्ली भेज देते हैं। और रीजन? रीजन तो मिस्टर राजेंद्र कुमार करेंगे। मैं उनको फोन करके बोल देता हूं, वो उन्हें मार्केटिंग सेमिनार के लिए बुला लेंगे और उनकी बात को वो मना नहीं कर सकता है। और उसके जाने के बाद ही हम प्रेजेंटेशन तैयार करेंगे। मेरा मतलब है कि प्रेजेंटेशन से लेकर इंटरव्यू तक गुरुनाथ यहां रहेगा ही। सर बहुत बड़ी आइडिया है। तो सर मैं राधिका भाभी से फोन पे करके बात कर दूं? नहीं, राधिका भाभी से मैं जाकर खुद घर पे बात करूंगा। नहीं, नहीं, नहीं सर, घर पर नहीं। क्यों? सर वो सना वहीं बाजू में रहती है, एक नहीं तो खामखा हम ही खतरा मोड़ लेंगे। सर इस वक्त राधिका भाभी दुकान पर होंगी। गुड आइडिया, तो मैं राधिका भाभी से जाकर दुकान पर मिलता हूं। जेनी। यस सर। मैं जरा ऑफिस के काम से बाहर जा रहा हूं, अगर कोई जरूरी काम हो तो मेरे पर्सनल मोबाइल पर फोन कर। यस सर। हाँ बोला कदम। सर कपूर सर आता कामासाठी बाहेर पडलेत। कुठे गेले? ते काय सांगितलं नाही, पण सर काहीतरी गडबड वाटते। ठीक आहे, त्यांच्या मागावर राहा आणि मला कळवत राहा, अपडेट देत राहा। हो सर। सर माझं तेवढं ते अप्रेझलचं। अरे करतो ना, किती 50 करतो। पण कधी सर? करतो, कामाला लागा। ओके सर। म्हणजे हातोहात माल खपला म्हणजे ट्रेन मध्ये आपला। हाव ना, मला तर वाटत होत सगळा माल चोरीला गेला म्हणून, पण सगळ्या बायकांनी कौतुकाने घेतला बरं। पण ताई मी काय म्हणते, तुम्ही त्याचे पैसे घ्यायला हवे होते। अग आज पहिल्यांदाच भेटले सगळ्यांना, चांगली मैत्री झाली, चांगलं बोललो, म्हटलं राहू दे माझी आठवण म्हणून। आणि सारखे काय ग पैसे गोळा करायचे, कधी कधी माणुसकीने नातं जोडायचं असतं। हे अगदी खरं बोललात तुम्ही। आता माझ्या लेकीचंच बघा ना, सारखा तुमच्या नावाचा जप करत असते। राधिका मावशी काय बोलली, राधिका मावशीने काय खाऊ दिला, राधिका मावशी मला कधी भेटायला येणार आहे, जसं काय तुम्ही तिच्या सख्ख्या मावशी आहात। मी आहेच तिची मावशी। पण ये आता लेकराला भेटायला येईना। हो कशी आहे ग, बरी आहे ना ती? त्रास होत नाही ना दम्याचा? आता जरा थंडी आहे ना, अधन मधन होतो। बर तिला रोज तीळ घालून भाकरी देत जा बरं, मी तिच्यासाठी पौष्टिक लाडू पण करून दे। चालेल, तिची काळजी घे। कसं असतं ना, ओर बरी ताप पण बर, आणि ते आजारी ताप पण आजारी। हो ना कमळा, पण आजच्या अनुभवावर ना मला असं वाटून राहिलं का या ट्रेन मधल्या बायका आपल्याकडनं माल घेतील बरं। ही तर ऑर्डर मिळेल ताई, पण ह्याच्यापेक्षा मोठी ऑर्डर मिळाली पाहिजे ना। मिळेल ग कमळा, तू काहून काळजी करते, मिळेल मोठी ऑर्डर मिळेल, पण त्यासाठी आपण आपले प्रयत्न करत राहायचे। राधिका वहिनीचं दुकान आहे, कपूर सर नक्कीच राधिका वहिनींना भेटायला आले तिथे, मला हे गुरु सरांच्या कानावर लगेच झालेलं हवं। हे झालं ना का लगेच मसाला कुटायला घ्यायचा आहे बर का। आणि याच्यावरती नाव लिहून टाकणं कमळा, बॉक्स मध्ये भरून टाकणं लगेच। आजच करते, लागलीच कर। नमस्ते भाभीजी। कपूर साहेब तुम्ही? नमस्कार, या ना बसा ना, दुकान तुमचंच आहे, बसा बसा।
चंद्रा ये अच्छी शॉप है। आओ ना, आवडलं ना, तुम्ही तर आलेच नाही। अब मैं यहाँ था ही नहीं भाभी जी, तो कैसे आता? बर थांबा बसा। चंद्रा कपूर साहेबांना चहा कॉफी आण ना जरा। भाभी जी उसकी कोई जरूरत नहीं है, मैं आपसे एक जरूरी बात करने आया हूँ। बोला ना साहेब। नहीं म्हणजे आधी मला माहिती असतं ना तर तुमच्यासाठी काहीतरी बनवून आणलं असतं मी। भाभी जी वो तो मैं आपसे कभी भी मांग के खा लूंगा, पर मुझे आपसे एक जरूरी बात करनी है, प्लीज बैठिए। बोला। भाभी जी आपके लिए बड़ा काम लेकर आया हूँ। बड़ा काम? जी, जिससे आप ज्यादा कमा सकें और अपने बिजनेस को फायदा दे सकें। कपूर साहब तुम्हाला तर माहिती आहे मागच्या वेळेला काय झालं होतं ते। अब भाभी जी वो तो गुरुनाथ ने किया है ना, और जो कुछ भी आपके साथ गुरुनाथ ने किया वो सब कुछ मुझे पता चल चुका है, इसीलिए मैं आपसे यहाँ मिलने आया। आप बिल्कुल भी चिंता मत कीजिए, अच्छे लोगों के साथ भगवान होता है। अब जो कुछ हुआ उसे आप भूल जाइए, उन बातों को दोबारा दोहराने का कोई फायदा नहीं। देखिए भाभी जी, अब नया कॉन्ट्रैक्ट निकलने वाला है और मैं चाहता हूं कि ये कॉन्ट्रैक्ट सिर्फ और सिर्फ आप हासिल करें, बस। पर कपूर साहब। बस भाभी जी, हम सब आपकी मदद करेंगे। हाँ ये बात अलग है कि ऑफिशियली मैं आपकी डायरेक्ट कोई मदद नहीं कर सकता हूं, लेकिन हाँ आनंद और जेनी को मैं टिप्स दे सकता हूँ, वो आपकी हेल्प करेंगे प्रेजेंटेशन बनाने में। ऐसी प्रेजेंटेशन भाभी जी जिसमें इस बार कोई भी खोट ना निकाल सके। माफ कीजिए कपूर साहब, लेकिन मैं ये कॉन्ट्रैक्ट नहीं ले सकती। आप बुरा मत मानिए, लेकिन ये कॉन्ट्रैक्ट मुझे नहीं चाहिए। पर क्यों भाभी जी? काय ना कपूर साहब, तो समजा तुमच्या सगळ्यांची मदत घेऊन जर हे कॉन्ट्रॅक्ट पूरं केलं तर हे म्हणतील का मी कुठलीही मेहनत न करता हे सगळं केलं तुमची मदत घेऊन। त्यापेक्षा मी मेहनत करेन, कष्ट करेन, सगळं शिकून घेईन आणि मगच कॉन्ट्रॅक्ट मिळवेन। भाभी जी मैं आपके जज्बातों को समझ सकता हूँ और मैं ये भी जानता हूँ कि आप में जो काबिलियत है उसके लिए आपको ये सब सीखने की जरूरत नहीं है, बस आपको थोड़ी सी गाइडेंस और मदद की जरूरत है जो हम आपको देंगे भाभी जी। देखिए भाभी जी मैं यूं ही आपकी मदद नहीं कर रहा हूं, आप में काबिलियत है, टैलेंट है, इसीलिए मैं आपकी मदद कर रहा हूं। मुझ पर विश्वास कीजिए भाभी जी, गुरुनाथ के बॉस होने के नाते नहीं, एक बुजुर्ग होने के नाते ये बात मैं आपसे कह रहा हूं कि आपको प्रेजेंटेशन तैयार करनी ही चाहिए। सच्चे के साथ सच्चा और झूठे के साथ झूठा होता है भाभी जी। मुझे पूरा यकीन है भाभी जी कि आप अपने बलबूते पर एक दिन उससे भी ऊपर आप अपने आप को साबित कर देंगे। अब गुरुनाथ ने जो भी आपके साथ किया उसका जवाब तो हमें देना ही होगा भाभी जी। बाय हुक और बाय क्रूक कल ही हम आपके लिए प्रेजेंटेशन बनाएंगे भाभी जी, आनंद आपको मिलकर सब कुछ समझा देगा। ठीक है भाभी जी अब मैं चलता हूं। पर कपूर साहब। बस भाभी जी मैं यही चाहता हूं कि सिर्फ और सिर्फ ये कॉन्ट्रैक्ट आपको ही मिलना चाहिए, मैं आपकी एक नहीं सुनूंगा। चलता हूं, नमस्ते।